यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया. उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे थोड्याच वेळात आता भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळते. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी उद्याच्या बंदच्या अनुषंगाने आवाहन केलेलं होतं, मात्र हायकोर्टानं ज्या वेळेला बंद करता येणार नाही असे निर्देश दिले त्यानंतर आता शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. आता शरद पवारांच्या ट्विटनंतर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करतील. महाविकास आघाडीकडून ही बंदची हाक देण्यात आलेली होती. राजकीय हेतून नव्हे तर सामाजिक हेतून हा बंद पाळावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.